लिंबाचे ज्यूस पिण्याचे 15 फायदे. लिंबाचे अनेक औषधी उपयोग आहेत. लिंबू उभे कापून त्यावर खडीसाखर घालून चोखल्यास ओकारी उलटी थांबते. पोटदुखी थांबण्यास आले आणि लिंबाचा रस साखर घालून सेवन करावा. अजीर्ण होत असेल तर लिंबू फार उपयुक्त आहे. नायटे व डोक्यातील खवडे यावरही लिंबाचा रस सोडल्यास चांगला परिणाम होतो. अंगाला कंड सुटत असल्यास लिंबाचा रस खोबरेल तेलात मिसळून अंगात सोडावा व ऊन पाण्याने स्नान करावे. कंड कमी होतो. वाळलेले लिंबू मधात चाटण म्हणून घेतल्यास उचकी थांबते. मेदवृत्ती म्हणजे लठ्ठपणा कमी करण्यासाठीही रोज लिंबाचा रस गरम पाण्यात घालून घेतल्याने लठ्ठपणा कमी होतो. पित्त झाले असेल तर रोज शरबत प्यावे, त्याने पित्त कमी होतात. रोज एक ग्लास लिंबू रस पिल्यास त्याने भूक वाढते. जेवणानंतर लिंबू ज्यूस पिल्यास अन्न पचन होते व शौचास साफ होते. लिंबू आडवे कापून त्यावर सुंठ किंवा सैंधव मीठ घालून निखाऱ्यावर गरम करावे आणि वारंवार चोखावे. त्यामुळे करपटेकर, ओकारी, पोटफुगी वगैरे त्रास कमी होतो. उन्हामुळे किंवा काही त्रासामुळे चक्कर येत असेल तर ताबडतोब लिंबू पाणी मीठ साखर घालून प्यावे. तुरंत चक्कर थांबते. डोक्यात कोंडा झाला असेल तर खोबरेल तेलात लिंबू पिळून ते तेल डोक्याला लावावे. 3 दिवसात कोंडा नष्ट होतो. जुलाब होत असतील तर काळ्या चहामध्ये लिंबू पिळून प्यावे. जुलाब थांबतात. दररोज एक ग्लास लिंबू पाणी पिल्याने अनेक रोग नाहीसे होतात. जर हा व्हिडिओ आपणास आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.